बेशिस्त आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे तब्बल गेल्या दीड वर्षांमध्ये साडेसातशे अपघाती मृत्यू झाल्याचा निष्पन्न झाला आहे महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर वाहनांचा वेग वाढूला असून बेशिस्तपणाही वाढू लागलाय महामार्ग पोलीस वाहतूक आणि स्थानिक पोलिसांची गस्त असतानाही अपघात आणि मृत्यू कमी झालेले नाहीत मार्च दोन हजार वीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस या काळात सोलापूर ग्रामीण शहर हद्दीतील अंदाजीत चौदाशे अपघात झाले असून त्यात ग्रामीणमधील साडेसहाशे तर शहरातील अपघातात एकशे दहा जणांचा मृत्यू झालाय सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विजयपूर सोलापूर हैदराबाद सोलापूर उस्मानाबाद आणि सोलापूर मिरज अशी रस्त्यांची कनेक्टिव्हिटी उत्तम झाल्याने वाहनांचा वेग वाढलाय बेशिस्त वाहनांवर महामार्गांवर इंटरसेक्टर वाहनांद्वारे वॉच ठेवला जातोय या चलनाच्या माध्यमातून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे जिल्ह्यातील जवळपास पन्नास हजाराहून अधिक वाहनांवरती तशी कारवाई झाली आहे त्यात अतिवेगाने वाहन चालवणे मोबाईल टॉकिंग आणि विरुद्ध दिशेने वाहन चालवणे लाईन कटिंग हेल्मेट नाही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक मद्यमापन करून मद्यपान करून वाहन चालवणे अशा विविध कारणांचा समावेश आहे तरीही वाहनांचा वेग कमी झालेला नाहीये बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरून खड्डे पडले असून महामार्गांची दुरुस्तीही दुरावस्थाही पाहायला मिळते आहे दुसरीकडे शहरात वाहनांची वर्दळ वाढली असतानाही पर्यायी व्यवस्था झालेली नाही दोन उड्डाण पुलांचा विषय अजूनही कागदावरच आहे सिग्नल यंत्रणेत सातत्य राहिले नाही अपघात प्रवण ठिकाणी वाहतूक पोलीस दिसत नाहीत कृषी उत्पन्न बाजार समोरील चौक शांती चौक गुरुनानक चौक ग्रामीण पोलीस मुख्यालया शेजारील पेट्रोल पंपाजवळील चौक रंगभवन चौक अशा ठिकाणी वारंवार अपघात घडताना आणि त्यासाठी जड वाहतूकच कारणीभूत ठरली आहे वाढलेले अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी किमान महिन्यातून एकदा रस्ता सुरक्षा समितीची बैठक होणे अपेक्षित असते तरीही त्या बैठकांमध्ये नियमितपणा राहिलेला नाही ही वास्तुस्थिती आहे